श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धीचे कार्य राष्ट्रहिताचे जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे यांचे प्रतिपादन. श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी योजनेचे काम हे राष्ट्रहिताचे असून वीरेंद्र हेगडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धर्मस्थळने अनेक सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्राबरोबरच महिलांच्या उन्नतीसाठी चांगले कार्य केले असल्याचे प्रतिपादन जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे यांनी केले. त्या कारगगा तालुका निपाणी येथे श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम विकास योजना भिशी ट्रस्ट निपाणी विभाग यांच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय आपत्ती निवारण व स्वयंसेविकांना प्रशिक्षण कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. आणि त्यावेळी ही संस्था ज्यावेळी त्यांना मदत करते तर त्यावेळी त्यांच्या आई वडिलांच्या सुखापेक्षा ही संस्था त्यांना मदत चांगल्या पद्धतीने कार्य करते असं आम्ही म्हणतो. कारण संकटाच्या वेळेला कोणीही नसतं, त्यावेळी संकटाच्या वेळी ही संस्था त्यांना मदत करते आणि त्यातूनच त्या आमच्या महिला जे काही असेल ते घ्यायचं, तुमच्या हप्त्यात रुपयाने फेडायचं आणि त्याच्यातून आपला संसार पूर्ण आपण आपल्या पायावर उभा करायचं अशा चांगल्या पद्धतीने त्या घडू लागल्या, चांगल्या पद्धतीने आपल्या पायावर उभा राहू लागले. प्रादेशिक जनजागृती समिती धारवाडचे निर्देशक विवेक पायस म्हणाले की राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेच्या माध्यमातून उद्भवणाऱ्या अनेक नैसर्गिक संपत्तीचा सामना करण्यासाठी राज्यातील 30 जिल्हे व 55 तालुक्यात धर्मस्थळचे काम सुरू आहे. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक, चिकोडी, अथणी व निप्पाणीमध्ये 430 स्वयंसेवक धर्मस्थळ संघाने तयार करून या आपत्ती निवारणामध्ये सहभागासाठी प्रवृत्त केले असल्याचे सांगितले. ಅವರು ಇದ್ದಾರೆ, 16 ತಾರೀಕಿಗೆ ವರೆಗೆ ಮಾತ್ರ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ನಾವು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಿದ್ದು. ಅವರು ಇವತ್ತು ಸ್ಪಂದಿಸಿದ್ದಾರೆ, ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಪಾಪ ಪಾಂಡೆ ಸಾಬ್ರ ಅವರು ನಾಳೆ ಚಿಕ್ಕೋಡಿ, ನಾಡಿದ್ದು ಅಥಣಿ, ಅದರ ನಂತರ ಇನ್ನೊಂದು ಗೋಕಾಕ್, ನಾಲ್ಕು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಟೋಟಲ್ 430 ಸ್ವಯಂ ಸೇವಕರು ಈಗ ವಿಪತ್ತು ನಿರ್ವಹಣಾ ತಂಡಕ್ಕೆ ಸೇರ್ಪಡೆ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸೂಚಿಸಿದ 43 ಅಂತ ಸ್ವಲ್ಪ ಮಿಸ್ಟೇಕ್ ಇದೆ, ಅದು ಏನೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಇದು ಫ್ಲಡ್ ಅನೌನ್ಸ್ಡ್ ಏರಿಯಾಸ್ ಇದೆ, ಆ ಎಲ್ಲ ಏರಿಯಾಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಎಲ್ಲ ತಾಲೂಕುಗಳಲ್ಲಿ ನಾವು ವಿಪತ್ತು ನಿರ್ವಹಣಾ ಘಟಕಗಳನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸುತ್ತೇವೆ. एनडीआरएफचे प्रमुख हरीश पांडे म्हणाले, नैसर्गिक आपत्ती निवारण करण्यासाठी एनडीआरएफची मोलाची कामगिरी आहे. धर्मस्थळने स्वयंसेवक तयार केल्यामुळे आपत्तीचा सामना करण्याचे बळ मिळते असल्याचे सांगितले. समस्या से निपटने के लिए हम सभी वॉलंटियर्स को बताते हैं, किसी कारणवश यदि हम अचानक हमारी एनडीआरएफ की टीमें वहां नहीं पहुंच पाती है तो कुछ समय के लिए हमारे वॉलंटियर्स तत्पर रहते हैं और तुरंत रेस्क्यू और इमरजेंसी में काम करते हैं. मैं इसी आधार पर हमारी पूरी एनडीआरएफ टीमें लगातार कार्य करती हैं. अगर किसी कारण पर अचानक हमारी एनडीआरएफ टीम ना पहुंचे तो इनको इस हिसाब से हम सिखा दिया जाता है कि तुरंत अच्छे से अच्छा काम करें और जब तक हम वहां पे पहुंचे तब तक रेस्क्यू काम रुके ना. इसी आधार पे हम इनको लगातार बेसिक ट्रेनिंग के आधार पे सिखाते रहते हैं. ड्राई रेस्क्यू ग्राउंड में कैसे किया जाता है, लोगों को कैसे लाइफ सेविंग किया जाता है, बिल्डिंग कोलैप्स कैसे किया जाता है, एक्सेप्ट किसी भी एनी इमरजेंसी के लिए हम इनको ऐसा सिखा दिया जाएगा. ऐसी हमारे एनडीआरएफ की ट्रेनिंग लगातार ट्रेनिंग करती रहेगी. प्रथमता मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित प्रशिक्षण धारकांना टी शर्ट, शिवापूरवाडीचे अपंग चंद्रकांत कांबळेंना व्हील चेअर तर ढोणेवाडीचे भास्कर नागराळे यांना गरम गादीचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एनडीआरएफच्या जवानांनी प्रात्यक्षिके करून दाखवली. कार्यक्रमाचे स्वागत प्रकाश नेसरकर, प्रास्ताविक जाफर आत्तार, सूत्रसंचालन रजब अली नदाफ तर आभार कृष्णा टी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी तालुका पंचायत सदस्य दादासाहेब नरगट्टे, पवन पाटील, राजू खिचडे, महावीर टाकळे, दुगेगौंडा प्रादेशिक निर्देशक धारवाड जयवंत पटगार यांच्यासह धर्मस्थळचे पदाधिकारी उपस्थित होते.